त्वरित नेमणे आहे। कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे। संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम। मोबाइल नंबर 79 72 83 40 38, कमलेश रुमाले। मोबाइल नंबर 98 7 54 56 27। ताजे व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा। मालेगाव महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या 4 अधिकारी व 47 कर्मचाऱ्यांची मालेगाव महानगरपालिकेत नियुक्ती करण्यात आली असून दिनांक 3 जानेवारी 2022 सोमवार रोजी या पथकाचे प्रमुख गजानन खाडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सकाळी महापौर तायरा शेख व आयुक्त बालचंद्र गोसावी यांना मानवंदना देत कामकाजाची प्रत्यक्षरित्या सुरुवात केली। विविध मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चे काढून तीव्र स्वरूपात आंदोलन केली जातात। कधी महासभेत नगरसेवकांची खडाजंगी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो। आंदोलनामुळे महापौर, आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असते। अशा बिकट प्रसंगी मनपाच्या मालमत्ता, लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गाचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची मदत घेण्याचे प्रस्तावित होते, मात्र ते आज खऱ्या अर्थाने ही बाब पूर्णत्वास आली असून महापालिकेने नियुक्त केलेले 4 अधिकारी व 47 जवान सुरक्षाकर्मी यांची पथकाचे प्रमुख गजानन खाडे यांचे निर्देशानुसार मनपाचे सर्व हॉस्पिटल, सर्व प्रभाग व मुख्यालय या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये ड्युटी लावण्यात येत आहे। तरी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की मालेगाव महानगरपालिकेत विविध विभागात कामासाठी सामान्य नागरिकास भेटण्याचे असल्यास त्यांना दुपारी 4 ते 5 या कालावधीत प्रवेश दिला जाणार आहे। मात्र त्यांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो प्रत असलेले बँक पासबुकची प्रत यापैकी 1 ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत आणावे लागणे आवश्यक आहे। त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही। तसेच लोकप्रतिनिधींना देखील अत्यावश्यक काम वगळता दुपारी 3 ते 5 या कालावधीत प्रवेश दिला जाणार आहे। त्यांनी देखील आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे। त्याचप्रकारे कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचे क्रमांक कक्ष कोरोना विषाणू 724/2021 दिनांक 16/12/2021 रोजी निर्देश विचारात घेऊन याबाबतची तपासणी नियुक्त करण्यात आलेले सुरक्षा जवान यांच्याकडून करण्यात येणार आहे। त्यामध्ये त्या नागरिकांचे लसीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही। तसेच मालेगाव महापालिकेच्या मुख्यालयात मोर्चा, आंदोलन, धरणे आंदोलन यासाठी फक्त 4 नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांनी देखील मास्कचा वापर करणे व कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही। याची मालेगाव शहरातील सर्व संबंधित घटकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे। मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना लवकरात लवकर आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे असे आवाहन आयुक्त बालचंद्र गोसावी व महापौर ताहिरा शेख यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हरीश मारू, मालेगाव। श्री पारस फॅशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशिया नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट